मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सिके गोट फार्म युट्यूब चॅनल आपण ह्या व्हिडिओ मध्ये झार म्हणजे काही भागामध्ये त्याला वार पण म्हणतात झार पडण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे म्हणजे कोणता औषध द्यायला पाहिजे त्याचं प्रमाण किती सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे तरी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर बघू आपण की शिळी वेल्यानंतर झार पाडण्यासाठी कोणता औषध द्यायचं ते पहिली गोष्ट बघा शेळी जर तुमची तंदुरुस्त असेल म्हणजे शेळी जास्त आशक्त वगैरे नसेल तरी आशक्त नसेल तंदुरुस्त शेळी असेल तर त्या शेळीचा झार हे नॉर्मली पडतो बघा काही एवढं प्रॉब्लेम येत नाही पण जि शिळी जर तुमची जास्त आशक्त असेल तर त्या शेळीचा झार पडायला प्रॉब्लेम येतो पण कसं होतं प्रत्येक शेळी वेल्यानंतर तुम्ही बघा झार पडण्यासाठी औषध द्यायचं कारण कसं होतं त्या शेळीचं गर्भाशय सर्वसाधारण दहा दिवस शेळी वेल्यानंतर गर्भाशयाची पिशवीचं तोंड दहा दिवस चालू ओपन असतं दहा दिवसानंतर ते क्लोज होतं तोपर्यंत आपण त्या गर्भाशयातली जी घाण आहे ती घाण सगळी बाहेर पा टाकायची असते त्या टाकण्यासाठी आपण गर्भाशय साफ होण्यासाठी आपण औषध द्यायला पाहिजे मग कोणते औषध द्यायचे ते, ते पहिल्यांदा बघू औषधामध्ये बघा ही पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय हे लिक्विड मध्ये आहे ते एक जापार हे औषध आहे एक जापार हे औषध पण तुम्ही देऊ शकता एक जापार हे औषध शिळी वेल्यानंतर सर्वसाधारण बघा वेल्यानंतर एक अर्धा तास थांबायची ही माघ शिळी आहे बघा वेलेली आहे ही पहिल्यावर पाटा आहे तिला एकच पिल्लू झालेला आहे बघा बीटल क्रॉच क्रॉसची आहे ही वेल्यानंतर सर्वसाधारण बघा मी ह्या शिळीला विहून आता अर्धा तास झालाय या शि कर्डाला चिक पाजलाय चीक पाजल्यानंतर सर्वसाधारण बघा आता ही काय शेळीला दुसरं काय पिल्लू होणार नाही व्हायचं असतं तर अर्ध्या तासाच्या आसपास पिल्लू होतं पण आता काय पिल्लू होणार नाही शेळीला मग आता त्या शेळीचं झाड पडण्यासाठी आपण औषध द्यायला पाहिजे मग औषध आपण एक जापार हे औषध द्यायचं एक जापार हे औषध तुम्हाला सांगतो हे पहिल्यांदा आपण जर शेळी जर मोठी असेल तर सर्वसाधारण चाळीस ते पन्नास एम एल तुम्ही एक जापार औषध एका टाइमला पाजायचं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण एक जापार औषध पाजायचं एक टाइम दुसऱ्या दिवशी एक टाइम तिसऱ्या दिवशी पण एक टाइम तिसऱ्या दिवशी हे एक्झापार औषधाचं प्रमाण कमी करायचं तिसऱ्या दुसऱ्या दिवशी वीस एम एल तिसऱ्या दिवशी वीस एम एल पहिल्या दिवशी फक्त चाळीस तीस चाळीस पन्नास तीस चाळीस पन्नास हे शेळीची कशी अवस्था आहे म्हणजे शिळी जर सर्वसाधारण पन्नास किलोच्या असेल तर त्या शिळीला सर्वसाधारण चाळीस एम एलच्या आसपास औषध पाजायचं तर ती शेळीचं सर्वसाधारण वजन कमी असेल तर ती शेळीला कमी डिच औषध पाजायचं म्हणजे शिळीची अवस्था कशी आहे त्याच्यावरती तुम्ही प्रमाण ठेवा थोडं तर इकडे तिकडे झालं तरी काय होत नाही एक जापार वगैरे औषध आहे ते मध्ये आहेत त्यामुळे काही आयुर्वेदिक मध्ये आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही हे एक्झापर औषध हे तीन टाइम पाजायचं त्याच्यानंतर दुसरं औषध तुम्ही एक्झापर औषध पाजलं तरी काय हरकत नाही पण ते एक्झापर तुमच्याकडे भेटलं नाही त्याच्या ठिकाणी ऑप्शनला आपण बघू इनवॉलन इनवॉलॉनच्या ह्या टॅबलेट आहेत बघा इनवॉलॉनच्या टॅबलेट आहेत एक जरी टॅबलेट तुम्ही इंजेक्शन मध्ये आता काही केलेलं आहे इंजेक्शन मध्ये टॅबलेट टाकून पाणी हे करून मी हे केलेलं आहे हे तुम्ही थोडे वेळ गोळी विरगळण्यासाठी टाइम द्यावा लागतो सर्वसाधारण पाच मिनिटं वगैरे दिल्यानंतर गोळी व्यवस्थित विरगळते मला तर बघा एक झापार पारपेक्षा हे इनवॉलिनचे जे टॅबलेट आहेत गोळ्या आहेत ना ह्या गोळ्याचा खूप चांगला रिझल्ट आहे बघा म्हणजे रिझल्ट वाढतोय बरं तुमच्याकडे एक्झापार मिळलं तर ते पाजा किंवा इनॉलॉन जे गोळ्या आहेत ते गोळ्या पण पाजा पानॉलन गोळ्या भेटतात त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लिक्विड मध्ये पण बघा भेटतंय इनॉलॉन लिक्विड पण भेटतंय ते लिक्विड सर्वसाधारण बघा शिळी वेल्यानंतर एक तीस ते चाळीस एम एल पहिल्यांदा पाजा तुम्हाला एक्झापार जे औषध सांगितलंय जसं एक्झापार औषध सांगितलंय तशा टाईप मध्ये तुम्ही इनॉनन पण पाजा तीन दिवस करायला पाजायचं बघा कारण कसं होतं शेळीचा गर्भाशय साफ होणे खूप महत्वाचं शेळीचं गर्भाशय जर साफ झालं तर ते शेळीनंतर व्यवस्थित माझावर येते त्याच्यानंतर ते पिल्लू गाभ राहते व्यवस्थित पिल्लाची वाढ होते कारण गर्भाशय जर व्यवस्थित साफ नाही झालं तर ती शेळी लवकर माझावर येत नाही किंवा ते शिळी रिपीट होते असं प्रॉब्लेम येतात शिळी लवकर माझा येण्यासाठी किंवा ती शिळी रिपीट होऊ नये पिल्लांची चांगली वाढ होण्यासाठी पिलं तंदुरुस्त होण्यासाठी किंवा शिळीच्या पोटात पिल्लाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी तुम्ही त्या शिळीचं गर्भाशय साफ करणं खूप गरजेचं कर आहे मग गर्भाशय साफ करण्यासाठी तुम्हाला दोन औषध सांगितलेले आहेत बघा एक म्हणजे एक आहे दुसरं म्हणजे एनॉलन मध्ये टॅबलेट पण आहेत किंवा लिक्विड पण भेटतंय बघा लिक्विड तुम्हाला कुठलं टॅबलेट भेटू द्या एनॉलॉन मध्ये लिक्विड भेटू द्या कुठलेही औषध तुम्ही पाजायचं तर आता बघूय की मी हे गोळे आहे हे गोळी ह्या इंजेक्शन मध्ये मिक्स केलेले आहे तर आपण गोळी पाजणार आहे ती गोळी कशी पाजायची ती बघू बघू आपण की हे हे जे लिनॉलॉनची गोळी आहे ती शिळीला आपण पाजणार आहे ती बघू पाजल्यानंतर किती वेळात झार पडतो ती पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे आता ह्या शिळीची बघा अवस्था हे शिळीचं काय झाड पडलेला नाही आपण हे औषध पाजणार आहे हे औषध पाजल्यानंतर झाड पडताना पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे की किती वेळानंतर झाड पडतो ते बघू आता बघू ह्या शेळीला औषध पाजूया हे औषध पाजताना थोडस व्यवस्थित पाजावं लागतं म्हणजे इकडच्या कडच्या साईड शिळीला जेणेकरून ती श्वासनलिकेत मध्ये औषध वगैरे जायला नको म्हणून थोडं थोडं हे होतं शेळ्यात त्रास देतात तुम्ही शेळी अशी पकडायची इथं मानपैसे हात धरायचा आणि दोन्ही शिंगाच्या मधनंही करायचं हे बघा इंजेक्शनात असं थोडं थोडं औषध पाजत जास्त पाजू नका त्या श्वासन जाऊ शकतो शिळीला प्रॉब्लेम येऊ शकतो तर बघा मी औषध पाजत आहे अशा टाईप मध्ये हळूहळू औषध पाजा आता बघा मित्रांनो आपण ह्या शिळीला औषध पाजलेलं आहे शाळे शिळीचं बघा तुम्हाला दिसेल कि इकडून दाखव झार काय अजून पडलेलं नाही अशी थोडीशी घाण आलेली आहे औषध पाजल्यानंतर बघा झाड पडणार आहे आपण त्या टायमाला व्हिडिओ करणार आहे मित्रांनो <todak> बघा आपण तासाभरापूर्वी ह्या शेळीला औषध दिलं होतं झार पडण्याचं बघा या शेळीचं झाड पडत आहे अशा टाईपमधलं तुम्ही जर औषध दिलं ना खूप चांगला रिझल्ट भेटतोय बघा हे बघा तुम्हाला दिसतंय की झाड पडत आहे शेळीचा सर्वसाधारण आपण औषध पाजून एक तास तास दीड सव्वा तास होत आलेला आहे झार पडायला लागलेला आहे हळूहळू झाड बाहेर येत आहे बघा या शिळीचा झाड पडतोय अशा टाईपमध्ये मध्ये तुम्ही तुमच्याकडे कोणते पण औषध असू द्या तुम्ही औषध देऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा